ते म्हणतात की काळी कमली वाला मेरा यार है, मेरा मन का मोहन तू दिलदार है। ओ काली कमली वाला मेरा यार है, मेरा मन का मोहन तू दिलदार है। श्री राधे। काली कमली वाला मेरा यार मोहन तू दिलदार हो, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार हो। काली कमली वाला मेरा यार है, मेरा मन का मोहन तू दिलदार है। कमले वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है। तू मेरा यार है, मेरा दिलदार है। तू मेरा यार है, मेरा दिलदार है। तू मेरा यार है, मेरा दिलदार है। ओ मेरा यार भागवत महापुराण की जय। खालून सगळ्यांचा प्रेमाने मला जय आवाज आला पाहिजे, सगळ्यांनी प्रेमाने म्हणायचे श्रीमद भागवत महापुराण की जय। रा
राधा राणी सरकार की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम। रुक्मिणी माता सांगते प्रभु सावळे आहात तरी सुद्धा भक्तांनी तुमच्यावर एवढं प्रेम केलं। ते म्हणतात की काली कमली वाला मेरा यार है मेरे मन का मोहन तू दिलदार है हो। आणि तुम्ही म्हटले की ज्यांच्याकडे धन नाही जे गरीब आहेत ते माझं भजन करतात प्रभु। अहो ज्याच्याकडे राम नामाचं धन आहे प्रभु चिंतनाचं धन आहे तो गरीब जरी असला तरी सगळ्यामध्ये श्रीमंत आहे। मेरा राम नाम के हीरे मोती कृष्ण नाम के हीरे मोती मैं बिकराऊं गली गली ले ले रे कोई राम का प्यारा चोर मचाऊं गली गली मैं चोर मचाऊं गली गली मैं चोर मचाऊं गली गली राम नाम के हीरे मोती कृष्ण नाम के हीरे मोती मैं बिकराऊं गली गली ले ले रे कोई राम का प्यारा चोर मचाऊं गली गली मैं चोर मचाऊं गली गली चोर मचाऊं गली गली रे चोर और मालक जान यहाँ पड़ा रह जाएगा यहाँ पड़ा रह जाएगा यहाँ पड़ा रह जाएगा। सुंदर काया माटी होगी सुंदर काया माटी होगी चर्चा होगी गली गली ले ले रे कोई राम का प्यारा चोर मचाऊं गली गली में चोर मचाऊं गली गली राम नाम के हीरे मोती कृष्ण नाम के हीरे मोती मैं बिकराऊं गली गली ले ले रे कोई राम का प्यारा चोर मचाऊं गली गली में चोर मचाऊं गली गली में चोर मचाऊं गली। राम नाम के हीरे मोती मैं बिकराऊं गली गली। मीराबाई तर सांगते अरे हे असणारं धन मी माझ्या जीवनात प्राप्त केलं की पायोजी मैने राम रतन धन पायो वस्तू अमोली कधी मेरे सता गुरु कृपा करा पणायो। पायोजी मैने राम रतन धन पायो। रुक्मिणी माता सांगती प्रभु तुम्ही म्हणताय की जो गरीब आहे तो माझं भजन करतो। प्रभु ज्याच्याकडे राम नामाचं धन आहे तो गरीब जरी असला तरी श्रीमंत आहे। रुक्मिणीची चेष्टा भगवंतानं केली होती परंतु रुक्मिणी मातेनं प्रभूच्या प्रश्नाला उत्तरं दिल्यावर भगवानसुद्धा प्रसन्न झाले। त्यानंतर राजा रुक चुकून पुनश्च दुसऱ्या ब्राह्मणाला तीच गाई दान देण्यात गेली होती। त्यानं शाप दिला होता पशूच्या योनीला प्राप्त होशील। शरण आला आणि पुनश्च सांगितलं होतं की भगवंताच्या चरणस्पर्शाने तुझा उद्धार होईल। रुगो नाम नरेंद्रह मिश्वा कुतनय प्रभो दानिश्वाख्याय मानेषु यदि ते कर्णमस्पृशम। त्यानंतर नारदांना भगवंताचा गृहस्थाश्रम पाहण्याची इच्छा झाली। अरे 16108 कन्यांबरोबर हा परमात्मा कशा पद्धतीनं राहतो आहे। चित्रम बतईत देकेण वपुषा युगपत पृथक गृहेषु दुष्ट सहाश्रम श्रिय एक उदावहत। हा गृहस्थाश्रम कशा पद्धतीनं सांभाळतो आहे बघावं। आणि म्हणून प्रत्येक महालात भगवंताचं दर्शन होतं आहे। कुठं कुणीतरी श्री पाय दापते आहे लक्ष्मी पाय दापते आहे कुठली तरी सत्यभामा त्या ठिकाणी नाश्ता बनवून देते आहे आणि भगवान परमात्मा खातो आहे। प्रत्येक महालात भगवंताचं दर्शन झालं आणि भगवंताची लीला अगाध आहे असं नारदजींना कळालं। आता त्या ठिकाणी राजसूय यज्ञ जरासुंदाचा वध केल्यानंतर जेलमधून अनेक राजांची सुटका भगवंतानं केली। राजसूय यज्ञामध्ये भगवंताला मुख्य अधिकारी म्हणून निवड केली होती आणि त्या ठिकाणी शिशुपालानं सांगितलं काय कारण आहे याला मुख्य अधिकारी म्हणून नेमणूक करायची।
राग आला त्या शिशुपाला आणि त्यानं भगवंताला शिव्या दिल्या. भगवंतानं सांगितलं 100 वरती गेली तर मग मात्र मी सहन करणार नाही. आणि 100 वरती शिव्या गेल्यानंतर भगवंतानं सुदर्शन चक्रानं शिशुपालाचं शिर उडवलं. शिशुपालाचा आणि दंतवक्राचा भगवंतानं उद्धार केला. त्यानंतर भगवान किती करुणा निदान आहे यासाठी आपण सुदामजीचं चरित्र पाहणार आहोत. भगवान परमात्मा भक्तावरती किती दया करतो, किती भक्ताला भक्तावरती प्रसन्न होतो, भक्ताच्या कशा पद्धतीनं भक्ताचा सांभाळ करतो आपण या चरित्रकथेतून पाहणार आहोत. तत्पूर्वी ताड बसा, टाळी वाजून आपण एक भजन म्हणू आणि नंतर सुदामजीचं चरित्र पाहू. सखी सपने में कनोखी बात हो गई, सखी सपने में. बघा, नाचायचं असेल तर नाचू शकता. आज लास्ट दिवस आहे. तुम्हाला पुढच्या नवरात्रात वाटलं ना की आता नाचावं, कथा असेल तर तुम्ही कुणाच्याही कथेत नाचू शकता तसं नाही, पण आता पुनश्च माझ्याच कथेत नाचण्याचा योग येईल का तर ते सांगता येणार नाही. म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ऐका. मुलं आज वरातीत नाचतात आपण पाहतो अनेक वेळेला, डी जे समोर नाचतात. 84 लक्षणीमध्ये फिरावं लागतं माऊली, म्हणजे ते नाचतात म्हणूनच सांगते असं नाही, पण जो नको तिथं नाचतो त्याला 84 लक्षणीमध्ये फिरावं लागतं, आणि जो त्या ठिकाणी कथा कीर्तनात नाचतो त्याला 84 लक्षणीमध्ये फिरायची गरज नाही. ऐका, वस्तुस्थितीनं निवडून आलेली पार्टी पडलेल्याच्या दारामध्ये नाचत असते. तरुण पोहरं देखील वरातीमध्ये नाचतात आणि आम्ही देखील कथा कीर्तनात नाचतो. ऐका, निवडून आलेली पार्टी ज्या वेळेला पडलेल्याच्या दारामध्ये नाचते, ते नाचणं जे आहे ते भक्तीचं का तिरस्काराचं? बोला तुम्ही, बोला कशाचं? तिरस्काराचं. तरुण पोरं वरातीमध्ये नाचतात, ते नाचणं जे आहे ते मस्तीचं का भक्तीचं? मस्तीचं. तरुण पोरं जे वरातीमध्ये नाचतात ते नाचणं आहे मस्तीचं. निवडून आलेली पार्टी ज्या वेळेला पडलेल्याच्या दारामध्ये नाचते ते नाचणं आहे तिरस्काराचं, पण कथा कीर्तनातलं जे नाचणं आहे ते आहे भक्तीचं. आणि म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, म्हणून ज्यांना नाचायचं आहे अगदी 5 गीत होईल, अगदी आनंदानं मनसोक्त आनंद घेऊ शकता. सखी सपने में कनोखी बात हो गई, सखी सपने में कनोखी बात हो गई, सावरे से मेरी मुलाकात हो गई, सावरे से मेरी मुलाकात हो गई, श्री राधे, सावरे से मेरी मुलाकात हो गई, सावरे से मेरी मुलाकात हो गई.
बसा सगळ्यांनी खालीन प्रेमानं जय घोष करा. एकदा जे नाचले त्यांच्यासाठी जोरदार टाळे वाजवून अभिनंदन करा. अतिशय सुंदर नृत्य केलं. श्रीमद भागवत महापुराण की राधा राणी सरकार की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम. आज कथेसाठी पंचक्रोशीतून अनेक भाविक उपस्थित आहे. आमचे टाकळी भानकर मंडळी असतील शिरसगावरणं. अतिशय आमचे परमार्थप्रेमी आमचे रविभाऊ पवार. आधी करून आपण समस्त भाविक आज कथेसाठी उपस्थित आहात. कथेला इतर दिवस नाही आलं काही कारणास्तव तर चालतं, पण कथेच्या शेवटच्या दिवशी आपण उपस्थित राहिलो की 7 दिवसाचंही फल आज प्राप्त होतं. म्हणजे 6 दिवस यायचं नाही असं नाही, पण आता नाहीच काही कारणास्तव टाइम भेटला, पण आज जरी आलं तरी त्या ठिकाणी कथेचं फल प्राप्त होत असतं असो. बहुसंख्येनं भाविक आजही उपस्थित आहे. सुखदेवजी राजा परीक्षितीला सांगतात, राजा भगवान किती करुणा निधान आहे की सावाग्य यातस्य गुणान गुणीते करौ च तत्कर्म करौ मनश्च स्मरेद् वसंतं स्थिरजं गमेषु शृणोति तत्पुण्यकथा सकर्णः. सुंदर भक्ताचं चरित्र सांगू लागले. कृष्णस्यासित सखा कश्चित् ब्रह्मणो ब्रह्मवित्तमः विरक्त इंद्रियार्थेषु प्रशंतात्मा जितेंद्रियः. भगवंताचा बालसखा सुदामजी, परिस्थिती अतिशय गरीब होती सुदामजीची. 2-2, 4-4 दिवस अन्नपाण्याची भेट होत नव्हती. मुलांनी त्या ठिकाणी 4-4 मुलं होते, बाबा भूक लागली हो. मग सुदामजींनी त्या ठिकाणी सांगावं, बाळा आजचा दिवस गेला की संध्याकाळी तुम्हाला नक्की दिला मी जेवणासाठी. आई सुशीलेकडे रडत जावा, अगं आई भूक लागली. आईनं सांगावं, बाळा सकाळी आपलं झोप झाली की सकाळी जेवायचंच आहे. त्या ठिकाणी सुदामजीला अतिशय वाईट वाटायचं लेकरांचं दुःख पाहून. खरे लेकरांनी भोजन मागावं आणि आपल्याकडं त्यांना देण्यासाठी सुद्धा काही नसावं. दिवसामागं दिवस निघून गेले, परंतु सुदामजीच्या राज्यामध्ये ठरवलं होतं की सुदामजीला सांगितलं होतं, दोघे जण भाऊ होते आणि त्यांना सांगितलं, अरे राजानं सांगितलं होतं गावच्या की तुम्हाला भाडगिरी करावं लागेल, म्हणजे हा राजा मोठा आहे, माझं असं काहीतरी वाहवा करून कौतुक करावं लागेल, लोकांना सांगावं लागेल. सुदामजीनं सांगितलं होतं करील तर भगवंताची वाहवा करील, तुझी वाहवा करण्याची मला गरज काय. आणि म्हणून राज्यातून हुसकावून दिलं होतं, सांगितलं होतं याला कोणी द्यायचं सुद्धा नाही, मागितलं तरी याला कोणी काही वाढायचं नाही असं सांगितलेलं होतं, त्यामुळं कोणी द्यायलाही तयार नाही. परंतु एक दिवस सुशीला रडत आली, स्वामी आपलं जाऊ द्याव, आपण 4-4 दिवस काय 5 दिवस उपवाशी राहिलो तर मला माझं दुःख नाही, पण लेकरांनी आपल्यासमोर उपाशी राहावं ते दुःख मला पाहवत नाही हो. स्वामी मी ऐकलंय हो की द्वारिकाधीश भगवान परमात्मा तुमचा मित्र आहे, बालसखा आहे, जा आणि त्या तो द्वारिकाधीश आहे, त्याच्याकडे भरपूर संपत्ती आहे, वैभव आहे, काहीतरी देईल ना तुम्हाला. सांगितलं, ग देवाला मागण्यासाठी जाण्यापेक्षा प्रेम मागावं भक्ती मागावी हे काय मागण्यासाठी सांगते, पण आता तू म्हणतेस तर मी जायला तयार आहे. सुदामजी जाण्यासाठी त्या ठिकाणी निघाले, पण ऐक मित्राच्या घरी साधूच्या घरी आईवडिलांच्या घरी रिकाम्या हातानं कधी जाऊ नये हे शास्त्र आहे. मग सुशीला तू जा म्हणतेस तर मला काहीतरी न्यावं लागेल ग माझ्या मित्राला. शेजारीण इकडं गेली, ऐका इकडं लक्ष असू द्या तुम्ही, ते त्यांचं काम करतील, तुम्ही माझ्याकडं बघा. त्या ठिकाणी महाराज ती तांदूळ पाकडत होती शेजारची बाई, आणि तांदूळ पाकडत असताना समोर ज्या कन्या आलेल्या होत्या ना, तिनं सांगितलं, बाई माझे पती जाणार आहे ग द्वारिकाधीश भगवंताला भेटायला, घरामध्ये अन्नाचा कण नाही, लेकरं उपवाशी आहे, पण मित्राला भेटायला जायचं म्हणलं, रिकाम्या हातानं मालक जायला तयार नाही, मिळेल का काही. तिनं सांगितलं, बाई राजाला कळालं तर राजा मला बोलेल, त्यापेक्षा तुला आहे ह्या कण्या तर देते मी. समोर आलेल्या ज्या कण्या होत्या ना तिनं दिल्या, काही ठिकाणी पोहे वर्णने काही ठिकाणी तांदूळ वर्णने, त्या तांदळाच्या कण्या तिनं दिल्या. आणि सुदामजी इकडे त्या ठिकाणी महाराज घरामध्ये आली, पोटोळी बांधली आणि सुदामजीकडे ती पोटोळी दिली. त्या ठिकाणी सुदामजी पायामध्ये चप्पल नाही,
हातामध्ये काठी आहे, अंग भरून कपडा नाही, आणि सुदामजी महाराज निघाले. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, 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 ओ चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. जाते जाते मुख में हरे कृष्ण रामा, जाते जाते मुख में हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. हरे पायामध्ये चप्पल नाही, अंग भरून कपडा नाही, हातामध्ये काठी घेतली आणि अतिशय थकलेलं शरीर सुदामजींचं, परंतु द्वारिकाधीश भगवंताला भेटण्यासाठी निघाले. भगवंताला कळालं सुदामजी येतो आहे, तर त्या ठिकाणी सुदामजीला उचललं आणि आपल्या नगरीमध्ये आणलेलं आहे. झोपल्यानंतर सुदामजीला घेऊन आले. अरे डोळे उघडून पाहिलं तर ही द्वारिका नगरी, आणि पाहिल्यानंतर अरे मी तर भगवंताच्या या द्वारिका नगरीमध्ये आलो, कुठं राहता असेल माझा भगवान, विचार करतो आहे. सगळेजण आजूबाजूचे जे लोक आहेत जयकृष्ण श्रीकृष्ण जयकृष्ण श्रीकृष्ण बोलत आहेत, सुदामजी मात्र त्या ठिकाणी थकलेल्या पावलानं चालत चालत येत आहेत. आणि तिथे येऊन विचारलं का हो कुठे राहतो तू कृष्ण, बाकीच्या लोकांनी म्हणले हो कृष्ण कुणाला म्हणता, द्वारिकाधीश म्हणा. बरं ठीक आहे, कुठे राहतो द्वारिकाधीश, जा म्हणे समोर जो राजमहल आहे ना तिथं राहतो तुमचा भगवान कृष्ण. आणि मग सुदामजी चालत चालत आले. परिस्थिती होती की देखो देखो रे गरीबी ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे मैं विश्वास लेके आया हूँ, मेरा बचपन का यार है मेरा श्याम, यही सोच कर मैं आस लेके आया हूँ. अतिशय गरीब असणारी सुदामजीची परिस्थिती पाहिले येताना आणि द्वारपालाजवळ आलेले आहे सुदामजी, आणि द्वारपालांना सांगू लागले आहे का अरे द्वारपालो कन्हैयास कह दो, अरे द्वारपालो कन्हैयास कह दो, इधर पे सुदामा गरीब
माझा बालपणचा मित्र सुदाम जी आलेला आहे. त्या ठिकाणी द्वारपाल सांगतात, अरे एवढा गरीब आमच्या भगवंताचा मित्र असू शकत नाही, नाकारला आम्ही जाऊन सांगणार नाही. अहो माझी विनंती आहे तुम्हाला, जाऊन सांगा. आणि मग त्या ठिकाणी द्वारपाल त्यांची असणारी परिस्थिती सांगतायत. न सिर पे हे पगडी, न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदाम. ओ बता दो कन्हैया को नाम है सुदाम, बता दो कन्हैया को नाम है सुदाम. विनंती करतो तुम्हाला मी, जाणी माझा निरोप सांगा एक बार. राजमहालामध्ये घेऊन आले आणि भगवंतानं स्वतःच्या राजसिंहासनावरती सुदामजीला बसवलं. बराबर मैं अपने सुदामा बिठाए चरण आसो से श्यामने दुलाए. चरण त्या ठिकाणी भगवंतानं परातीमध्ये ताटामध्ये ठेवलेले आहे आणि प्रत्यक्ष देव मानून सुदामजीची भक्ताची भगवान पूजा करतो आहे. बराबर पे अपने हो 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 सुदामा बिठाए चरण आंसुओं से प्रभु ने दुलाए. चरण आंसुओं प्रभु ने धुलाए. ओ नगमराओ प्यारे, जरा
जमाने गरीबा गया है इधर पे सुदामा गरीबा गया है अरे द्वार पालो उस कन्हैया से कह दो अरे द्वार पालो उस कन्हैया से कह दो इधर पे सुदामा गरीबा गया है इधर पे सुदामा गरीबा गया है इधर पे सुदामा गरीबा गया द्वारिकाधीश भगवान की प्रेमळ जय म्हणाला राधा राणी सरकार की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम आपल्या सिंहासनावरती बसून सुदामजीची पूजा भगवान द्वारिकाधीश भगवंतानं केली आणि आता थकून आलेले सुदामजी भगवंताचे त्या ठिकाणी भगवान स्वतः सुदामजीचे पाय दाबू लागले किती प्रेम करतो भक्तावरती परमात्मा तळपाय बघितले काटा मोडलेला होता रुक्मिणीला त्या ठिकाणी सुई आणण्यासाठी सांगितलं पण सुई सापडेना बराच वेळ झाला रुक्मिणी येत नाही भगवंतानं स्वतःच्या तोंडानं महाराज असणाऱ्या सुदामजीच्या पायातला काटा काढला इतकं प्रेम भगवान भक्तावरती करत असतो सावा गया विप्रप्रसादात धरणी दरोहम विप्रप्रसादात कमलावरोहम विप्रप्रसादात अजितो जितोहम विप्रप्रसादात मम राम नाम भगवंताला अतिशय आनंद झाला बालपणची आठवण काढली का रे सुदामा गुरुमातेनं आपल्याला फुटाणे दिले होते चणे दिले होते खाण्यासाठी देवा ती आठवण काढू नको रे माझ्याकडून अपराध घडला होता त्यावेळेला की मी ती चणी एकट्यानंच खाल्ले होते तुला मात्र मी दिले नव्हते मला लाज वाटते तो प्रसंग आठवल्यावरती देवा मला आता ते सांगू नको आणि त्या ठिकाणी सुदामजीला आपल्या सिंहासनावरती बसवलं पूजा झाली आणि आता त्या ठिकाणी भगवंताच्या पट्टराने पाहतात अरे हे काय आश्चर्य म्हणे कारे माझी असणारी भाभी तिनं काहीतरी दिलं असेल ना मला खाण्यासाठी हां त्या ठिकाणी सुदामजी लोपू लागले अरे राजवैभवामध्ये राहणारा हा परमात्मा यानं जर त्या ठिकाणी पाहिलं तर हसेल लाजेल आणि म्हणून त्या ठिकाणी माझे असणाऱ्या पोह्याला हसेल की काय असणारे हे पोहे आहे आणि म्हणून मला लाज वाटेल म्हणून ती पुटुळी लोपू लागले परंतु त्या ठिकाणी भगवंतानं हिसकावून घेतली आणि त्या ठिकाणी पुटुळी ओपन केली तर त्याच्यामध्ये चार घरचे मागून आणलेले पोहे भगवंतानं खाल्ले राण्या फक्त बघतायत अरे हे काय आश्चर्य आहे द्वारिकाधीश भगवंतानं त्या ठिकाणी चार घरचे मागून आणलेले पोहे खावे आणि एवढं त्या ठिकाणी भक्ताचं प्रेम किती भगवंताला प्रिय आहे हे त्या ठिकाणी रुक्मिणी माता आदी करून पट्टराण्यांना कळायला सगळ्याजणी मागतायत आणि सगळ्याच पट्टराणी त्या ठिकाणी प्रसाद म्हणून त्या पोहे असणारे तांदूळ खाऊ लागले सगळ्याच पट्टराणींनी पोहे खाल्ले आणि आता मात्र सगळेजण त्या ठिकाणी सुदामजीच्या दर्शनासाठी पट्टराण्या उपस्थित आहे अरे त्या ठिकाणी भगवंताचा बालसखा भगवंताचा मित्र आलेला आहे आता भगवंतांना सांगितलं सगळ्यांनी या ठिकाणी दर्शन घ्या सगळ्याजणी पट्टराने येऊ लागल्या आणि सुदामजीच्या त्या ठिकाणी पाया पडतायत सुदामजी त्या ठिकाणी प्रत्येकीला आशीर्वाद देत आहेत सौभाग्यवती भव सौभाग्यवती भव सौभाग्यवती भव सौभाग्यवती भव आता 1-2 नव्हत्या महाराज त्या 16108 होत्या त्या ठिकाणी तोंडाला त्या ठिकाणी त्रास होऊ लागला हाताला कळ लागली खालून अशी टीकी लावली टीकी लावल्यानंतर चालूच आहे तोंडानं सौभाग्यवती भव सौभाग्यवती भव सौभाग्यवती भव त्या ठिकाणी तोंडातून नको ते शब्द जात आहे सौभाग्यवती भव सौभाग्यवती भव आणि मग देवाला जवळ बोलवलं ए देवा ह्या काय शेजारणी एवढ्या कशाला बोलाय म्हणे शेजारणीने या सगळ्या माझ्याच आहे सगळ्या माझ्याच पट्टराणे आहे मला सांगायचं तात्पर्य सुदामजी भक्तावरती एवढं प्रेम करतो रात्र झाली मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सुदामजीनं सांगितलं प्रभू येतो बरं मी अरे म्हणे अंगावरती रात्री कपडे दिले होते ते काढून दे अरे म्हणले माझी पत्नी सांगितलं द्वारिकाधीश तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही हा तर अंगावरचे कपडेसुद्धा द्यायला तयार नाही प्रभू हरकत नाही पण सुदामजीला सांगतात जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता कारण प्रभूला ठाऊक होतं अरे सुशीला पतिव्रत आहे जसा सुदामजी माझ्याकडे आला तसा तिनं भोजन केलं नाही लेकर उपवास आहे आता याला मी पाठवलं पाहिजे जा सुदामजी हरकत नाही आणि इकडे मात्र सुवर्णनगरी तयार केली सुदामजी आणि त्या ठिकाणी आता भगवंताच्या द्वारिके नगरीमधून निघाले निघाल्यानंतर मुखानं भगवंताचं चिंतन चालू आहे आणि ज्यावेळेला स्वतःच्या पोरबंदर नगरीमध्ये जाऊन पोहोचले पाहता तर अरे तर राजवैभव आहे
अतिशय मोठे मोठे महाल आहे, माझी असणारी झोपडी नेमकं गेली कुठं? पाहतायत झोपडी दिसायला तयार नाही. तिथं असणारी स्त्री होती, तिच्या गळ्यामध्ये अतिशय अलंकार होते. पाहतायत अरे ही स्त्री नवीन नेमकं कोण आहे? इथं तर माझी झोपडी होती, ती झोपडी गेली कुठं? आणि मग तिनं पाहिलं, हो स्वामी कुठे जात आहात? अहो म्हणे बाई तुम्ही कोण आहात? अहो बाई नाही मी तुमची पत्नी आहे. कारण सुदामजीनं आतापर्यंत एवढं पिवळं तिला कधी पाहिलंच नव्हतं, आणि गरीबाच्या बायका कावीळ झाल्या तरच पिवळे होते, एरवी पिवळं व्हायला पाहिजे ना आता काही. त्या ठिकाणी महाराज एवढं पिवळं पाहिल्यानंतर म्हटले, अरे ऐक सुशीला, तू सांगते नास की मी तुमची धर्मपत्नी आहे, हे राजवैभव तुला पाहिजे होतं, आता तुला मिळालं, आता मी याचा स्वीकार करणार नाही. त्या ठिकाणी महाराज भगवंताचं चिंतन करत जंगलाच्या दिशेनं निघाले, वनाच्या दिशेनं निघाले, आणि म्हणू लागले की मेरी लगी श्याम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, मेरी लगी श्याम संग ये दुनिया क्या जाने. टाळी वाजा सगळे. मेरी लगी श्याम संग प्रीत दुनिया क्या जाने, मेरी लगी श्याम संग प्रीत दुनिया क्या श्याम संग प्रीत दुनिया क्या जाने, मेरी लगी श्याम संग प्रीत दुनिया क्या जाने. क्या जाने कोई क्या जाने, क्या जाने कोई क्या जाने. ताली वाजवा सगळ्यांनी, भजन करा श्री राधे. Thank you.
आता जी संपत्ती पाहिजे होती तुला मिळाली, आता मी थांबणार नाही, या राजवैभवामध्ये मी रममाण होणार नाही, वनामध्ये गेले भगवंताची प्राप्ती केली. सुदामजीचं चरित्र एवढं भव्य दिव्य आहे, आपल्याकडं वेळ कमी आहे फारच त्या ठिकाणी प्रसंगाचा विस्तार करायला. भगवंत इतका दयाळू आहे, गरीब असणारा सुदाम त्याच्या कपाळावरती लिहिलेलं होतं स्त्री म्हणजे स्त्री क्षय, स्त्री म्हणजे धन आणि क्षय म्हणजे नाश, पण भगवंतानं उलटा शब्द केला, यक्षस्त्री कुबेरापेक्षाही धनवान. आणि इकडं सुवर्ण नगरी माझ्या सुदामजीला दिली, एवढा भगवान भक्तावरती कृपा करतो आज या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित. हेमंतजी ओगले साहेब मला वाटतं मागच्याही वर्षी आपल्या कथेला भेट देण्यासाठी आले होते, याही वर्षी या ठिकाणी आहेत, त्यांना आपण धन्यवाद देऊया. या ठिकाणी दोन शब्द दोन मिनटं त्यांचं मनोगत व्यक्त करतील, त्यानंतर आपण पुढील प्रसंग पाहू. आपल्या गावचं भूषण आरतीताई शिंदे यांच्या भागवत कथेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी या ठिकाणी एक सुंदर असा सप्ताहाचं आयोजन केलं जातं, आणि याही वर्षी मला ताईंचं भजन ताईंबरोबर भजन या ठिकाणी गाण्याचा संधी मिळाली त्याबद्दल मी ताईचे धन्यवाद देतो. आणि असंच या सप्ताहाचं प्रत्येक वर्ष वाढत जाओ अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो, थांबतो. या ठिकाणी पंचायत समितीच्या सदस्य वंदनाताई मुरकुटे आले, त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो व थांबतो. धन्यवाद सर आपल्या अमृतमय वाणीने या ठिकाणी आम्हास मार्गदर्शन केलं. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने या माहोलमध्ये भर घालण्यासाठी आदरणीय पंचायत समितीचे सदस्य श्रीरामपूर पंचायत समिती सदस्य वंदनाताई मुरकुटे या ठिकाणी ताई आपण उपस्थित झालात, आपल्या उपस्थितीने हा कार्यक्रम बहरतो आहे. त्यासमवेत आदरणीय पंचायत समिती सदस्य हेमंत उगले, राष्ट्रीय सचिव काँग्रेस, आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालात. काही मिनिटांपूर्वी आपलं या ठिकाणी मनोगत झालं, माहीत नव्हतं, सॉरी. पुन्हा एकदा मान्यवर आपण या ठिकाणी बसून घ्यावं, वंदनाताईंना विनंती करतो की आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. नमस्कार. सालाबाजाप्रमाणे ह्याही वर्षी अत्यंत धूमधडाक्यात भागवताचं पारायण इथे समाप्त होतं आहे, आणि आज शेवटचा दिवस आहे आणि उद्या फक्त काल्याचं कीर्तन आहे. आणि गणूभाऊंकडनं त्यांनी फॉरवर्ड केलेले व्हिडिओज बघत होतो, त्यामुळे सगळ्यांचं अत्य आनंदाने जे सगळेजण नाचत होते त्याचे व्हिडिओ बघायला मिळाले, आणि आज सगळं ते आज समक्ष बघायला मिळणार आहे अशी मी अपेक्षा करते. आणि खूप खूप शुभेच्छा देते. देवी मातेच्या कृपेने आपल्याला सर्वांना खूप मिळालेलं आहे आणि आणखीन मिळणार आहे, आणि आरतीताईंची सेवा कायम अशी चालूच राहील. आणि आपण इथे आम्हाला सर्वांना आमंत्रित केल्या याबद्दल गणूभाऊंचे मामांचे सर्वांचे पण एकदा आभार व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण ताई उपस्थित झालात, आपल्याला या ठिकाणी सन्मानित करण्यात येतं. हा सन्मान आजच्या कार्यक्रमाचे मानबिंदू आदरणीय हरिभक्ती पारायण भगवताचार्य आरतीताई शिंदे यांच्या शुभ हस्ते मुरकुटेताई हा सन्मान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय हेमंतजी युवा नेते काँग्रेस युवा काँग्रेस राष्ट्रव यांचा सन्मान ताईच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. हेमंतजी धन्यवाद, आपण या ठिकाणी उपस्थित झालात. अतिशय भक्तिपूर्ण वातावरणामध्ये सुमधुर शब्दांच्या द्वारे अंगावरती शहारे आणणारा हा भक्तीचा परिसर बहरतोय. पंढरीनाथजी पाटोळे सरपंच यांचाही सन्मान ताईच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. पाटोळे सरपंचांना विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यावं. गणेशखिंड सचिव गणेशखिंड देवस्थानचे सचिव बजरंग अण्णा दरंदले आपणास विनंती करतो की अण्णा आपण या ठिकाणी उपस्थित व्हावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. सरपंचांना विनंती करतो की आपले शब्द 2 मिनिटांमध्ये व्यक्त करावे. जय हरी. सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्रीमद भागवत कथा
हे आपल्या भोकरगावचे भूषण आरतीताई शिंदे, तसेच गान कोकिळा म्हटले तरी वावगं ठरणार नाही अशा ह्या ताई आपल्या समोर भागवत कथेचा आपल्या खरोखर आनंद मिळवून देत आहे. त्यांचेही मी आपल्या सर्वांच्या वतीने, तसेच आमच्या श्रीक्षेत्र देहरे ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यामध्ये ताई आमच्याबरोबर उपस्थित राहतात या पंचकृषीच्या वतीने आणि आमच्या बाबुळगावच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि हाच असाच कार्यक्रम वृद्धिंगत हो ही अकालेश्वर ब्रह्मांड नायक पांडुरंगजींनी प्रार्थना करतो. रामकृष्ण. गणेशखिंड देवस्थानचे विश्वस्त बजरंग अण्णा यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात येतो. ताईंच्या शुभ हस्ते अण्णा आपण सन्मान स्वीकारावा आणि आपले मनोगत अतिशय दोन शब्दामध्ये व्यक्त करावे अशी आपणास विनंती. आज या ठिकाणी जगदंबा देवीच्या उत्सवानिमित्त दर्शनाचा योग दरवर्षी सातत्याने आपण या ठिकाणी येत असतो. महाराष्ट्राचं भूषण, या गावचं खऱ्या अर्थानं भूषण आणि महाराष्ट्रभर ज्यांची या ठिकाणी प्रसिद्धी मिळत आहे, आपल्या गणेशखिंडच्या सप्ताहामध्ये अनेक मान्यवर महाराजांनी आरतीताईंचं नाव या ठिकाणी नामोल्लेख केला. अतिशय सुसराव्य अशा वाणीतून या ठिकाणी त्यांचं श्रवण करण्याचा योग आम्हाला येतो. दरवर्षी ज्या ज्या ठिकाणी कुठं काही कार्यक्रम असेल ताईंचा तर आम्ही त्या ठिकाणी सोडत नाही, आवर्जून त्या ठिकाणी आवड आहे आम्हाला. आपल्या सुमधुर वाणीतून कीर्तन असेल, प्रवचन असेल, सेवा जी असेल त्या त्या ठिकाणी आम्ही हजर राहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. यावर्षी वंदनाताई सांगायचा आनंद वाटतो की भोकरगावने या ठिकाणी गणेशखिंड देवस्थान एक परिसराचं पंचकृषी देवस्थान आहे आणि तो नारळ या ठिकाणी घेतलेला होता आणि उत्साहभूत वातावरणामध्ये ग्रामस्थांनी तो सप्ताह अतिशय चांगल्या पद्धतीनं गुरुवर्य भास्करगिरी बाबांनीसुद्धा त्या ठिकाणी समाधान व्यक्त केलं. त्यांच्या आधिपत्याखाली आपण या ठिकाणी सर्व कार्यक्रम करत असतो. हे कार्यक्रमाचं नियोजनसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं झालं, त्याबद्दल देवस्थानच्या वतीनं मी पुन्हा एकदा आपलं या ठिकाणी आभार मानतो. आणि या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची मला संधी दिली देवस्थानच्या वतीनं, ताई तुम्हालाही उर्वरित पुढच्या तुमच्या ह्याच्यासाठी शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आपण सर्व मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालात आणि हे माहोल या ठिकाणी सुगंधित केलं आपल्या शब्दांच्याद्वारे. ऐकूयात उर्वरित कथा आरतीताई शिंदे. कोण आहे सांगा ना? बबनरावजी पाटोळे. आदरणीय बबनरावजी पाटोळे यांनासुद्धा विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं. पुढील मान्यवर बबनराव पाटोळे सर, आपणास विनंती करतो की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावरती व्यावं. गेली 7 दिवस आपण सर्वजण या भगवत ऋचा आपल्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा ज्यांनी आता अथक परिश्रम घेऊन या ठिकाणी हे हृदयापर्यंत ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलं ते आपल्या गावातील आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय आरतीताई शिंदे. चला एकदा ताड बसा, दोन हाताने टाळी, मुखाने 2 मिनिटं सगळ्यांनी आपण प्रभूजीचं चिंतन करू. 90 रुपये कोणाचे हरवले आहे घेऊन जा. 90 रुपये सापडले प्रमाणिक या ठिकाणी आमच्याकडे जमा आहे. आणि खरंच 90 रुपये ते त्यांनी तर सांगावे ओळख, तरच देण्यात येईल किती नोटा आहे काय. धन्यवाद. ऐकूयात श्रीमद भागवत कथा. हे गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद, गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद, गोपाल राधे हे गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद. भेट देण्यासाठी आदरणीय आमच्या वंदनाताई देखील आल्या होत्या, ताई तुम्हाला देखील मनपूर्वक धन्यवाद. आमचे बाबुळगावचे पाटोळे काका तेही या ठिकाणी, आमच्या दरंदले अण्णा तेही या ठिकाणी उपस्थित आहे. सगळे प्रेम करणारे मंडळी आहेत.
आज उपस्थित राहिला सर्वांना मनपूर्वक कोटी कोटी धन्यवाद. हे गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद श्री राधे गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद काना गोविंद 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 काना गोविंद गोविंद काळी वाद सगळ्यांनी भजन करा. जय जय गोविंद 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 जय गोविंद हरि बोल. हे गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधे गोविंद गोविंद. हा ताट वरती करायचे सर्व महिला पुरुष आजूबाजूला बसलेले सर्वांनी सर्वांनी ताट वरती करा. बाजूला बसलेले पुरुष वर्ग इकडे लक्ष असू द्या. ताट हात वरती करायचे. टाळी वाजवायची 2 मिनिटं सगळ्यांनी. हे गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधे गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधे कृष्ण हे गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधे कृष्ण गोविंद. बोले श्रीमद भागवत महापुराण की जय. राधा राणी सरकार की जय. जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम. सुदामजीचं दिव्य चरित्र आपण या ठिकाणी पाहिलं. कुरुक्षेत्रावरती सूर्यग्रहणाच्या दिवशी 100 वर्षांनी पुन्हा भगवान श्री राधाराणी बालगोपाळ मंडळी यशोदा महाराणी नंद बाबा यांचं 100 वर्षांनी भेट झाली होती. लक्ष द्या, तोपर्यंत यांची भेट झाली नव्हती, पण कुरुक्षेत्रावरती सूर्यग्रहणाच्या दिवशी 100 वर्षांनी सगळ्यांची भेट झाली. सर्वांना अगदी आनंद आनंद झाला. भगवंतानं पट्टराणींना सांगितलं, ग माझी माझ्यावरती अत्यंत प्रेम करणारी माझी राधाराणी आलेली आहे, तिची भेट घेण्यासाठी जा. आणि सगळ्याच गोपिका गेल्या आणि त्यांची चर्चा चालू झाली. सगळ्या गवळणी गेल्या असणाऱ्या भगवंताच्या, पट्टराण्या गेल्या आणि राधाराणी बाकीच्या असणाऱ्या तिच्या सख्या त्यांच्याबरोबर चर्चा चालू झाली. त्यांची चर्चा जी होती ती परमार्थिक चर्चा होती. आपल्यासारखी चर्चा नाही महाराज. आपण कथेत जरी येऊन बसलो, नाही मेळ जमला, नाही मन लागलं की मग याचं असं त्याचं तसं काहीतरी आलं की तिकडंच पाहणं, कोणीतरी बोललं का तिकडंच पाहणं, ही आपली चर्चा, ही आपलं अस्तव्यस्तपणा पर कथा कीर्तनातलं. पण असू द्या, आमची चर्चा चर्चा असून तरी काय. आमचे मुलं, तरुण मुलं, आज मुली फेसबुक व्हॉट्सअपवरती चर्चा करतात. त्यांच्या चर्चा काय, कीर्तनाला गेल ठिकाण, कथेला गेल ठिकाण, काय म्हणले तुकोबान, काय म्हणले शुकजी, ही चर्चा अजिबात नाही. जसं एका मुलानं एका मुलीला SMS पाठवलं होतं, हे प्रिये तू जर झोपली असशील तर माझ्यासाठी स्वप्न पाठव.